कोरोनाच्या कालावधीत मुलांचं शैक्षणिक नुकसान झालंय, चिंता करू नका, सक्षम पर्याय आम्ही आहोत. शेकडो राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवत 10वीच्या 100% निकालाची परंपरा जपणारी आणि एकाच दिवशी 2 विश्वविक्रम करणारी भारतातील एकमेव निवासी शाळा चैतन्य पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेज अब्दुल लाड. अनुभवी शिक्षक वर्ग, अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळांचं प्रशिक्षण आणि स्पर्धा परीक्षांची तयारी, अश्वारोहण, सैनिकी बँड, नृत्य तसेच बालवाद्य वृंदासाठी मार्गदर्शन, भव्य क्रीडांगण, सुसज्ज प्रयोगशाळा, अद्ययावत संगणक कक्ष, समृद्ध ग्रंथालय, डिजिटल क्लासरूम सह निसर्गरम्य परिसरातील दर्जेदार संकुल चैतन्य पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेज अब्दुल्ला. शुद्ध शाकाहारी संतुलित आहार आणि दूध फळांचा पूरक आहार देणार घरानंतरचं घर, सुरक्षित वसतिगृह, सैनिकी शिस्त तसेच मायेची ममता देणार एक संस्कार केंद्र. इयत्ता 4 ते 12 मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी मोजकेच प्रवेश. चैतन्य पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेज अब्दुल्ला, सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. मोबाईल 98 90 10 19 10 96 23 55 55 71. जुनी मिल कामगारांच्या वारसांना मोफत जागा देणार असल्याची माहिती उद्योजक कुमार करजगी यांनी दिली. उद्योजक कुमार करजगी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जुनी मिलची जागा मिळवण्यासाठी गेल्या 35 वर्षांपासून मला साथ देणाऱ्या कामगारांच्या वारसांना मोफत जागा देणार असून, 1988 जुनी मिलच्या जागेसाठी पैसे भरलेल्या लोकांना देखील लवकरच जागा देणार असल्याचं उद्योजक कुमार करजगी यांनी सांगितलं. की जुनी मिलची सर्व जागा प्रथम मी कामगारांना त्यांच्या घरात दिल्या होत्या आणि आज तुमच्या माध्यमातून या सोलापूर नगरीतल्या सर्वसामान्य साधारण व्यक्तींना, ज्यांना घरं नाहीत, अशा 2 ते 2500 लोकांना आपण घरं बांधण्या एवढी जागा अजून माझ्यापाशी शिल्लक आहे आणि ती सर्व जागा मी अतिशयोक्ती म्हणत नाही. जुनी मिलची आता माझ्यापाशी ज्या मोकळ्या जागा सर्व राहिलेल्या शिल्लक आपण त्या सर्व जागा या सोलापुरातील मध्यमवर्गीयांची त्यांना त्यांच्या स्वतःचं घर बांधण्याचं स्वप्न पूर्णासाठी मी जागा फुकट देणार आहे. दरम्यान सोलापूर महानगरपालिकेत व्हिजन नसलेले लोक असल्यानंच शहराची दुर्दशा झाल्याचं सांगताना आता नागरिकांनीच जागा व्हावं असं आवाहनही उद्योजक कुमार करजगी यांनी केलं. सोलापुरात मी जे काम करणार आहे आणि जे ठरलं, जेवढं पर्यंत आयुष्य दिलेलं आहे, या सोलापूरची प्रगती ज्या राजकीय लोकांनी थांबवली त्यांच्या विरोधात न म्हणता महापालिकेच्या विकासासाठी जे भी करता येणार आहे ते करायचं असेल तर पहिले झोपलेल्या सोलापूरच्या नागरिकाला जागं होणं अत्यंत गरजेचं आहे. जनतेला जागृत करणं एकच माहिती आहे. सोलापूरची जनता जागरूक झाल्याशिवाय सोलापूरला कुठलीही व्यक्ती सोलापूरचा विकास करू शकणार नाही आणि त्या सोलापूरला जागृत होणं आणि त्या सोलापूरला जागृत करण्याचं काम आम्ही हातात घेतोय. सोलापुरामध्ये अनेक मोठमोठे अधिकारी लोक ज्यांना सोलापूर विकास हवा असं वाटतंय, रेवणी खात्यात काम करणारे, PWD खात्यात काम करणारे, महापालिकेत काम करणारे, जिल्हा परिषदेत काम करणारे, बँकेत काम करणारे मोठमोठे अधिकारी रिटायर झालेले आहेत, या सर्वांना एकत्र करायचं, सोलापूरच्या विकासाचा एक मसुदा तयार करायचा आणि जनतेला जागृत करायचं आणि सोलापूर महापालिकेमध्ये सोलापूरचा विकास करणारी लोकं जायला पाहिजेत यासाठी प्रयत्न करणार.